मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने 2014 निवडणूक लढत असताना त्यांच्यावरची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याच्यातली माहिती कुठेतरी लपवली. लोक याचा पाठपुरावा करत होते, खालच्या कोर्टाने क्लीन चिट दिला. पण आज सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आणि पुढे खटला चालवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना नैतिक आधारच राहिलेला नाही राजकारणात राहायचा. आम्ही मागणी करतो की त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्याचबरोबर जोपर्यंत याचा निकाल येत नाही तोपर्यंत त्यांनी निवडणूक लढू नये ही आमची मागणी आहे.